गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी आता शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र लिहून केलेली आहे. मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवा. मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांच्या पत्नीनं शिंदेंचा एकेरी भाषेत उल्लेख केला. पक्षाची हानी होणार नाही याची सर्वांना काळजी आहे आणि ती काळजी घेतली पाहिजे असं शिशिर शिंदेंचं म्हणणं आहे. जे चुकीचं आहे ते सांगणं माझं कर्तव्य असल्याचं देखील शिशिर शिंदे यांनी या पत्रात लिहिलंय. माझी आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे ही स्पर्धा नाही आहे. ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठी जी ही स्पर्धा आहे. पक्ष पुढे जावा आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांना लिहिलेलं आहे. शिशिर शिंदेंनी पत्र दिलं व ह्याला हकालपट्टी करा. शिशिर शिंदेंचं आणि माझं सुद्धा आता याच्यावरती चॅनलवरती चर्चा झाली. या चर्चेमध्ये आम्ही बोललो एकमेकांशी, जनतेने ऐकलं असेल. त्यांनी त्याची भावना, तो एक जुना सहकारी माझा, एक ध्येयवादी असा शिवसैनिक, कळलं की नाही, कुठलाही छुपा अजेंडा घेऊन तो इथे आलेला नाही. जो विचार घेऊन मी आलो त्याच पद्धतीने विचार करून तोही आलेला आहे, कळलं की नाही. आणि तो तसा सेन्सिटिव्ह आहे. त्यांनी त्याचा अर्थ असा लावला, माझ्या वक्तव्यामुळे किंवा पत्नीच्या वक्तव्यामुळे पक्ष बदनाम होईल आणि अशा व्यक्तीला तुम्ही पक्षातून काढून टाका. त्यांनी सरळ मागणी केली. त्यांनी काय असं छुपं कुठे जाऊन कळ लावतात तसं काही केलेलं नाही. त्यांनी तो माझा स्पर्धक पण नाही. आम्ही एकमेकांना पुष्कळ मानतो. आम्ही कोण आहेत शिशिर शिंदे मी ओळखत नाही त्यांना. त्यांच्या पक्षातले जे कोणी असेल ते असेल. शिशिर शिंदे या व्यक्तीला मी ओळखत नाही. ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला काहीतरी पाहिजे असतं, मग ती राज्यपाल नियुक्त विधान परिषद असून दे किंवा येणारी जी पदवीधरची तिकीट असून दे, कदाचित त्याच्यासाठी हे काहीतरी बोलत असावेत असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. बघा, आग्रह सर्वांनीच केला. मला माझ्या वडिलांनी सुद्धा आग्रह केला होता आणि एकदम टोकाचा आग्रह केला होता. तरी पण मी माझ्या विचारांवरती आणि माझ्या निर्णयावरती ठाम होतो आणि त्याचं प्रत्यय मला असं वाटतं मला जे तिकीट मिळालं त्याच्यातनं आलं आहे. आणि जे काही महाविकास आघाडीचे आणि खास करून शिवसेनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्यांनी जे काही माझ्यासाठी उन्हातनात काम केलं आहे ना, त्याच्यामुळे हा विजय माझा नक्की आहे. गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याचा आम्ही सर्वजण सन्मानच करतो. घरातलं राजकीय वातावरण जर पाहिलं तर एकीकडं मुलगा खासदारकीला उभा आहे, घरातलं कुटुंब त्या साईडला आहे, हे एका साईडला आहेत. परंतु मला वाटतं की आपण हे जरी असलं तरी या अशा वेळेला त्यांनी सायलेंट ही भूमिका घेतली पाहिजे होती. एखाद्या मतदारसंघापर्यंत बोलणं हे उचित आहे, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणं अशा वेळेला मला वाटतं पक्षासाठी योग्य नसतं असं माझं वैयक्तिक मत आहे. गजानन कीर्तिकर साहेबांना मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो. गजानन कीर्तिकर साहेबांची त्या दिवशीची स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदे साहेबांबरोबर आहेत, त्यांचं कुटुंब अमोल कीर्तिकरांबरोबर आहे, म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र स्वतः शिंदेसाहेब वाचतील आणि त्याच्यावर जो निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदेसाहेब घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.